नमस्कार मित्रांनो आज आपणाला नागराज मंजुळे यांची माझ्या हाती नसती लेखणी ही कविता पाहायची मित्रांनो नागराज मंजुळे यांचा परिचय करून देण्याची नव्या पिढीला तरी अजिबात गरज नाही एकतर चित्रपटामुळं ते नाव सगळ्यांना माहीत आहे सैराटमुळं ते नाव सगळ्यांना माहीत आहे यूट्यूबवर वगैरे सगळा त्यांचा बायोडाटा तुम्ही पाहिलेला असेल पण तुम्हाला त्यांचा कवी म्हणून मात्र परिचय नव्यानं करून देण्याची गरज आहे आज ते कदाचित स्वत कवी म्हणून त्यांचा परिचय विसरले असतील पण त्यांचा चित्रपट निर्माते हा जो परिचय आहे चित्रपट दिग्दर्शक हा जो परिचय आहे त्याच्या आधी कवी हाच त्यांचा परिचय होता मित्रांनो त्यांचा जन्म जेऊर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथं झालेला आहे वडार समाजात झालेला आहे ज्या समाजामध्ये मुलांना शिकण्याचीच संधी उपलब्ध नसते अशा समाजात येऊन एवढी मोठी प्रचंड प्रगती त्यांनी आपल्या कर्तृत्वानं केलेली पाहायला मिळते त्यांचं पदवीपर्यंत शिक्षण जी उरला त्यांच्या त्या ते गावामध्येच आणि एम ए यम फिल्स हे पुणे विद्यापीठामध्ये मराठी विभागात त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता त्याचं नाव आहे त्या विद्यापीठामध्ये त्यांनी मराठी विभागामध्ये एम ए आणि एम फिलचं शिक्षण घेतलेलं आहे मास कम्युनिकेशनचा कोर्स त्यांनी नगर कॉलेज नगरला केलेला आहे आणि ह्या कोर्स करतानाच प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांनी पिस्तुल्या या नावाचा जो माहितीपट तयार केला लघुपट तयार केला त्या लघुपटामुळं ज्यांना राष्ट्रीय कीर्ती मिळाली राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तो लघुपट त्यांनी त्यांच्या शिक्षणाच्या प्रकल्पाचा भाग म्हणून केलेला होता शिकू इच्छिणाऱ्या पण शिकू न शकणाऱ्या मुलाची कथा या चित्रपटात किंवा या लघुपटात त्यांनी अतिशय परिणामकारकपणे दाखवलेली होती दोन हजार चौदा साली त्यांचा फँड्री हा चित्रपट आला सोळा साली सैराट हा चित्रपट आला या दोनही चित्रपटा मध्ये चित्रपटाविषयी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असण्याची शक्यता आहे त्यांचा एकच कविता संग्रह प्रकाशित आहे उन्हाच्या कटाविरुद्ध हा एकमेव कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे उन्हाच्या कटाविरुद्ध असं त्याचं नाव आहे कट हा शब्द जो आहे काहीतरी ज्याला काय म्हणू की आपण विरोधात करण्याची कृती गुप्त कृती आपल्या शत्रूच्या विरोधात करण्याची गुप्त कृती त्याला आपण कट म्हणतो एखाद्याच्या विरोधात कट शिजला असं आपण जे म्हणतो आता इथं उन्हाचा कट असं म्हटलेलं म्हणजे उन्हानं जो आमच्या विरोधात कट केलेला आहे ऊन हा शब्द इथं दुःख या अर्थानं आलेला आहे वेदना या अर्थानं आलेला आहे दुसऱ्याला त्रास देणारा या अर्थानं आलेला आहे कारण ऊन हे नेहमी तुम्हाला छळतं त्रास देतं दुसऱ्याला त्रास देणारा या अर्थानं आलेला आहे म्हणजे आम्हाला आमच्या जगण्याला आमच्या समाजाच्या जगण्याला जो दुःख प्राप्त झालेला आहे तो आमच्या विरुद्ध झालेला दुःखाचा कट आहे उन्हाचा कट आहे आणि त्या कटाविरुद्ध आता आम्ही उभं राहिलं पाहिजे तो कट आता आम्ही हाणून पाडला पाहिजे म्हणून उन्हाच्या कटाविरुद्ध असं त्यांनी आपल्या कविता संग्रहाला नाव दिलेलं आहे चित्रपट लेखनाच्या आधी त्यांनी हे केलेलं कविता लेखन आहे त्यांची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वाङ्मयाच्या दृष्टीनं आपण कविता पाहतो आहोत लेखक म्हणून त्यांचा परिचय पाहतो आहोत तर त्या दृष्टीनं बाकी इतर त्यांचा खूप परिचय आता सांगता येईल पण तो सांगत बसण्याची गरज नाही नांदेडला झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते ही अत्यंत महत्त्वाची आणि त्यांच्या दृष्टीनं आणि आपल्या वाङ्मयाच्या दृष्टीनं गौरवपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो त्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे आणि चित्रपटासाठी त्यांना जागतिक कीर्तीचे आणि राष्ट्रीय कीर्तीचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांची एक अतिशय छोटीशी कविता आहे पहा माझ्या हाती नसती लेखणी कविता वाचून दाखवतो तुम्हाला आधी माझ्या हाती नसती लेखणी तर माझ्या हाती नसती लेखणी तर तर असती छिन्नी सतार बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला म्हटलं तर दोनच ओळीची ही कविता तोडून लिहिल्या तर त्या सात ओळी झालेल्या आहेत माझ्या हाती नसती लेखणी समजा मी कवी झालो नसतो मला लेखणी माझ्या हातात मिळाली नसती तर, तर असती छिन्नी म्हणजे मी कदाचित दगडफोड्या वडार आहेच आहे त्या छिन्नीनं देखील मी नुसते दगड फोडले नसते तर मी सुंदर मूर्ती घडवल्या असत्या किंवा असती सतार किंवा असती बासरी किंवा असतो कुंचला म्हणजे मी जर समजा लेखक कवी झालो नसतो तर मी कदाचित शिल्पकार झालो असतो कदाचित संगीतकार झालो असतो कदाचित चित्रकार झालो असतो कुठला का होईना मी कलावंत झालो असतो आणि काय केलं असतं तर त्यांनी म्हटले की मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला माझ्या मनात हा जो संपूर्ण कोलाहल साचलेला आहे माझ्या मनात जे खूप खूप जगाला सांगायचं आहे आपल्या व्यथा वेदना दुःख आणि महत्वाकांक्षा जगाला सांगायच्या आहेत त्या मी माझ्या कलेतून सांगितल्याच असत्या मी ते शिल्प करून सांगितले असत्या मी ते चित्र काढून सांगितले असत्या मी ते संगीत करून सांगितल्या असत्या कुठल्या का पद्धतीनं होईनं पण मी त्या सांगितल्याच असत्या खरं तर ही कविता लिहिली तेव्हा त्यांच्या डोक्यात आपण चित्रपट किंवा आपल्या हातात कॅमेरा येईल हे माहीत नसावं त्यांना कारण त्याचा उल्लेख त्यांनी इथं केला नाही उलट तिसरी किंवा चौथीची एक गोष्ट त्यांच्या हातामध्ये आली आणि मग लेखनी मागं पडली आणि त्या कॅमेऱ्यानं त्यांनी आपला आतला अतोनात कोलाहल व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आपल्या अतोनात कोलाहाला दुःखाला वाटमोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आपल्या व्यथा वेदना चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहिती आहे की फॅन्टीसारखा चित्रपट त्याच्याविषयी त्यांना जेव्हा विचारलं तर ही कुणाची कथा आहे ते एका एकावेळी त्यांनी सांगितली की कि ही माझीच कथा आहे म्हणजे गरिबाच्या मुलाला प्रेम करताना सुद्धा काय सोसावं लागतं ला आणि काय भोगावं लागतं ला आणि किती अपमानास्पद जगावं लागतं ते त्या फॅन्ट चित्रपटात दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतं तो।, तो तो आतला कोलाहल जो होता कदाचित त्यांच्या हातात कॅमेरा आला नसता तर ती प्रेमकथा त्यांनी कथा म्हणून लिहिली असती कविता म्हणून लिहिली असती पण त्याच्या हातात कॅमेरा आला आणि त्यांनी तो मांडला पण पुढं चालून हा जो कॅमेरा आहे चित्रपटाचं क्षेत्र आहे ते फार वेगळं आहे मित्रांनो गरीब माणसाच्या हातातलं भांडवल म्हणजे त्याची लेखणी असते आणि भांडवल हेच मुख्य साधन चित्रपटसृष्टीचं असतं ते भांडवलदाराच्या हातात असतं गरीबाच्या हातात कधी येऊ शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये पुढे खूप तडजोडी कराव्या लागतात सैराटमध्ये आपणाला ह्या तडजोडी केलेल्या नागराज मंजुळेच्या पाहायला मिळतात लेखणीमध्ये अशा तडजोडी करण्याची गरज पडत नाही म्हणजे ज्यानं कुणी पैसा ओतला त्याच्या इच्छा जे कोणी लोक चित्रपट पाहत आहेत त्यांच्या इच्छा त्या सगळ्या लक्षात घेऊन चित्रपटाची निर्मिती करावी लागते पण कविता किंवा शब्द किंवा लेखणी हे असं साधन आहे की तिला कोणाचाही विचार न करता तुम्ही वापरलं तरीही काही हरकत नाही तर लेखणी जी आहे ती लेखणी त्यांच्या हातामध्ये आधी होती नंतर त्याच्या हातामध्ये कॅमेरा आला आणि त्या कॅमेऱ्यानं त्यांनी आपली कथा लिहिली मित्रांनो त्यांनी असं सांगितलं की मी व्यक्त झालोच असतो व्यक्त होणं ही प्रत्येक माणसाची गरज असते प्रत्येकाला वाटतं की मला जे वाटते ते मला सांगितलं पाहिजे जगाला नाही सांगता आलं तर आपण मित्राला सांगतो मित्राला नाही सांगता आलं तर आईवडिलांना सांगतो आणि नाही सांगितलं तर आपण पागल होतो वेडे होतो अस्वस्थ होतो कारण आपल्या मनातली गोष्ट आपण सांगितली नाही तर आपलं मन मोकळं होत नाही आपल्या डोक्यावर परिणाम होण्याची शक्यता असते जर आपल्या मनात आपण तशाच गोष्टी साठवून ठेवल्या जगाला नाही सांगितल्या तर प्राचीन काळामध्ये आपल्याकडं गोष्टी सांगण्याची पद्धती होती त्या गोष्टी सांगण्यामध्ये एक अशीही गोष्ट सांगितली जायची की जर गोष्ट सांगितली तर ठीक आहे नाही सांगितली तर पोट फुगत आहे म्हणजे तुमचं पोट फुगते हे पोट फुगलेलं तुमचं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये विकार निर्माण होतात पुढं मानसशास्त्राने त्याला विकार असा शब्द वापरलेला आहे आपल्या लोककथेमध्ये त्याला पोट फुगणे असं म्हटलेलं आहे जर तुमचं म्हणणं तुम्ही जगायला सांगितलं नाही तर तुमचं पोट फुगतं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये विकार निर्माण होतात तुमच्या शरीरामध्ये विकृती निर्माण होतात म्हणून हे सांगणं आवश्यक असतं एक लोककथा सांगितली जाते की एक राजा होता त्या राजानं न्हाव्याला बोलवलं न्हाव्याने डोकी करता करता त्याच्या लक्षात आलं की मुगुटाखाली नेहमी झाकले जाणारे राजाचे कान हे डुकराचे आहेत आणि मग आता राजाला वाटलं की हे कान आपले पाहिले हा जाऊन बाहेर जाऊन यानं सांगितलं की राजाचे कान डुकराचे तर आपली बदनामी होईल म्हणून तू त्याला सांगतो की तू जर हे बाहेर सांगितलंस तर तुला फाशी चढवल्या जाईल आणि तो म्हणतो की नाही बाबा मी कशाला सांगू पण तो बाहेर गेल्याच्यानंतर अस्वस्थ होतो त्याला सांगावं वाटतं पण सांगता येत नाही कारण समोर फाशी दिसते जर सांगितलं तर आपणाला फाशी होईल सांगावं वाटतं पण सांगता येत नाही अस्वस्थ होतो अस्वस्थ होतो त्याचं पोट फुकतं पोट फुकल्यावर तो, तो तांब्या घेतो गावाबाहेर जातो जंगलामध्ये आजूबाजूला कोणी नाही असं पाहतो आणि एका झाडाच्या ढोलीत तो सांगतो राजाचे कान डोकराचे त्याचं पोट मोकळं होतं त्याची पोटफुकी संपून जाते त्याला वाटतं आता हे कोण सांगणार आहे राजाला कशाला सांगेल हे झाड जाऊन आजूबाजूला तर कोणीच नाही पण पुढं चालून योगायोगानं एक माणूस नेमकं तोच झाड तोडतो त्या झाडाचा ढोल बनवतो तो ढोल नेमका त्या राजाच्या दरबारात जातो वाजवण्यासाठी म्हणून आणि जेव्हा कुणी ते ढोल वाजवतो तेव्हा त्या ढोलामधून आवाज येतो राजाचे कान डुकराचे राजाचे कान डुकराचे राजाचे कान डुकराचे हा पुढचा भाग सोडून द्या आपल्या दृष्टीनं त्या माणसानं आपलं पोट रिकामं करण्यासाठी म्हणून ती कथा त्या झाडाला सांगितली म्हणजे कुणाला तरी सांगितल्याशिवाय माणसाचं मन मोकळं होत नाही आणि ते मोकळं नाही झालं तर माणसाच्या मनात विकार निर्माण होतात म्हणून व्यक्त होण्याची गरज असते म्हणून नागराज मंडोळे म्हणतात की माझ्या हातात लेखणी नसती तर छिन्नी असती कुंचला असता बासरी असती सतार असती कुठल्या का कलेच्या माध्यमातून होईना मी व्यक्त झालो असतो कारण व्यक्त झालो नसतो तर मी वेडा झालो असतो आणि म्हणून आपल्या भारतीय साहित्यशास्त्रामध्ये प्रतिभाही वेडाची बहीण असं सांगितलं जातं आणि पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये कॅथॉरसिसचा सिद्धांत सांगितला जातो विरेचनांचा सिद्धांत सांगितला जातो साहित्य कशासाठी लिहितो माणूस तर त्याच्या भावनांचं विरेचन व्हावं म्हणून ऐकतो कशासाठी गाणं त्याच्या भावनांचं विरेचन व्हावं म्हणून चित्रपट कशासाठी पाहतो त्याच्या भावनांचं विरेचन व्हावं म्हणून मनात दाटून आलेल्या भावना मोकळ्या व्हाव्यात विरेचन व्हावं आणि त्याचं मन साफ व्हावं मोकळं व्हावं आणि ते निकषशुद्ध व्हावं म्हणून ते सांगण्याची गरज असते नागराज मंजुळे त्या अर्थानं म्हणतात की मी कुठल्या का होईना अर्थानं ते सांगितलं असतंच मित्रांनो आपणाला नागराज मंजुळे यांच्या या कवीच्या कवितेच्या निमित्तानं अभिव्यक्तीची गरज आपणाला सांगता येते आणि ती सांगत असताना आपल्या लक्षात येईल की नागराज मंजुळे यांची ही अतिशय छोटी जी कविता आहे त्या छोट्या कवितेमध्ये अतिशय सुंदर असा आशय त्यांनी साठवून ठेवलेला आहे तिथं आपण थांबूयात पुढं आपण नवी कविता पाहूयात नमस्कार